आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10च्या माध्यमातून. हिंगोलीच्या वसमतेथे पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलंय. शेतकऱ्यांची थकलेली एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ अदा करण्याच्या मागणीसह अनेक मागण्यांसाठी मागच्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण मागं घेणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी केलेला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 9000 मेगावॅटच्या कामाचं लेटर ऑफ अवॉर्ड हे सादर केलंय. त्यामुळे आता निविदांमुळे 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 25,000 व्यक्तींसाठी रोजगार निर्मिती देखील होणार आहे. केंद्र सरकारने बुधवारी 4,750 टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. हा कांदा राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून भूतान बहरीन मॉरिशसला पाठवला जाणार आहे. विदेश व्यापार महासंचालकांनी या संदर्भातले आदेश जारी केलेत. 4,750 टनांपैकी भूतानला 550 टन बहरीनला 3,000 टन आणि मॉरिशसला 1,200 टन कांदा निर्यात केला जाणार आहे. विदर्भामध्ये अवकाळीनं शेतकरी संकटात सापडलाय. पीक काढणीला आलं असताना भाव नसल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. या संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची लागवड केली. मात्र यातून लागवड खर्चही निघत नसल्यानं शेतकरी सरकारकडे आशेने बघतायत. सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय. सध्या राज्यामध्ये कमाल तापमान पुन्हा एकदा वाढू लागलंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यानंतर राज्याच्या किमान आणि कमाल तापमानामध्ये अचानक बदल झाल्याचं पाहायला मिळतंय. सोलापुरात 38.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय. तर पुण्यामध्ये 35.8 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 30 अंश सेल्सिअस, सांताक्रूजमध्ये 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. गेल्या महिनाभरामध्ये गुळाचे दर 400 रुपयांनी कमी झालेत. संक्रांतीमध्ये सरासरी 4,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेले दर आता 3,800 रुपयांपर्यंत खाली कोसळलेले आहेत. गुजरातमधून मागणी घटल्याचा फटका देखील गुळाला बसतोय. यंदा उसाचा हंगाम कमी असल्यानं गुळाचं उत्पन्न कमी होईल, परिणामी गुळाला चांगला दर राहील असा अंदाज होता. मात्र गुळाचे दर खालावल्यानं गुळ उत्पादकांना मोठा धक्का बसलेला आहे. तिकडे अमरावतीमध्ये रब्बी हंगामात हरभरा तर खरीप हंगामामध्ये आंतरपीक म्हणून तुराची लागवड केली जाते. यंदा दोन्ही शेतमालांचे दर हंगामाच्या सुरुवातीलाच दबावात होते. आता दरामध्ये काही अंशी सुधारणा होताच शेतकऱ्यांनी तूर आणि हरभरा विक्रीसाठी पुढाकार घेतलाय. अमरावती बाजार समितीमध्ये दररोज तुरीची 6,500 क्विंटल तर हरभऱ्याची 12,000 क्विंटलपेक्षा अधिक आवक होते आहे. राज्यातल्या सहकारी पाणीपुरवठा संस्था आणि वैयक्तिक कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी दसपट शासकीय पाणीपट्टी वाढ रद्द करावी आणि कृषीपंपांना पाणी मीटर बसवण्याचा निर्णय मागं न घेतल्यास सर्व कृषीपंपधारक लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असा इशारा इरिगेशन फेडरेशननं पत्रकाद्वारे केलेला आहे. एलनिनो यंदा सामान्य स्थितीमध्ये असून त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाहीये. दरवर्षी यावर्षी मान्सून सरासरी गाठेल असा विश्वास भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. तसंच हवामान बदलाशी संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार क्लायमेट सेल स्थापन करणार असल्याची माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आणि आता कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूया. शरद पवार हे लोणावळ्या इथल्या सभेमध्ये बोलत होते. शेतकऱ्यांसाठी सरकार ठोस पावलं उचलत नसल्यानं पवारांनी यावेळेस मोदींवर टीका केली आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली हीच का मोदी गॅरंटी? बळीराजावर ही वेळ आणणाऱ्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाहीये. मोठी आश्वासनं द्यायची, टीकाटिप्पणी करायची, यापलीकडे सत्ताधाऱ्यांनी काहीच केलं नसल्याचं देखील शरद पवारांनी म्हणत मोदींवर टीका केलेली आहे. आता 10 वर्षे होती मोदींना सत्तेवरून उत्खनन दुःखन वाजले का? एकच गोष्ट वाजली की शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाजल्या. कष्ट करणारा, काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी त्याच्या मालाची किंमत योग्य मिळत नाही. डोक्यावरचं कर्जाचं उजू फिटत नाही. घराचे थकबाकीमुळं, कर्जबाजारी झाल्यामुळं घरच्या सामानाचा निराव निघतो आणि त्यामधून सुटका व्हावी
रीतीनं शेवटीचं शेतकरी बळी राजा आत्महत्याच्या रस्त्यावर ही शेतकऱ्याला गॅरंटी वाजून दिली. आज बळीराजाला आत्महत्या करण्याचे दिवस मोदींच्या कालखंडामध्ये आले. गोंदिया इथं घेतलेल्या सभेमध्ये प्रफुल्ल पटेलांनी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी कायम प्रयत्न करत राहील असं म्हटलेलं आहे. विदर्भामध्ये धान खरेदी केंद्र उभारावं, धान्याला भाव मिळावा यासाठी नेहमी इथले प्रश्न मांडत असतो असं देखील पटेलांनी म्हटलेलं आहे. की आपल्याकडचे शेतकरी किती उत्कृष्ट आहे, या भागातले किती चांगलं काम करत आहे, हे सगळ्या गोष्टी आपण सांगितलं पाहिजे. कारण आज दादांना शेतीचा खूप सारा चांगला ज्ञान आहे. दादांनी ज्या पद्धतीनं बारामती आणि पूर्ण भागामध्ये जे विकास केला आहे, तसाच विकास आपल्याला आपल्या भागामध्ये सुद्धा त्यांच्या आणि सर्वांच्या माध्यमातून इथे आणायचा आहे, एवढंच मी आजच्या दिवशी बोलतो. आणि विकासाच्या बाबतीत आणि बाकीच्या सगळ्या बाबतीत आपण लक्ष नक्कीच केंद्रित करत राहणार आहोत. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेंदोडी, रामवाडी, मसोड अशा 5 ते 6 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन सुरू केलंय. इसापूर धरणातून रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीसाठी आंदोलन केलं जात आहे. इसापूर धरण हे जवळ असून सुद्धा इसापूर धरणाचं हक्काचं पाणी स्थानिक शेतकऱ्यांना न देता नांदेडला पळवण्याचा घाट राज्यकर्त्यांनी घातलाय. मागच्या महिनाभरापासून रास्ता रोको, जलसमाधी असे आंदोलन केले जात आहेत. पाणी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन हाती घेण्यात आलंय. आज सुरू असलेल्या धरणे आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतल्याचं दिसतंय. हे आंदोलनाचा चौथा टप्पा आहे. आज या चौथ्या टप्प्याच्या माध्यमातून आम्हाला शासनाला एवढीच विनंती करायची आहे, आमच्या योजनेला जे काही 92 कोटीचा जो खर्च आहे आमच्या या लिफ्ट इरिगेशन योजनेसाठी, तो लवकरात लवकर आर्थिक तरतूद करावी. राज्याच्या अर्थ आणि जलसंपदा विभागाला मी अशी विनंती करतो की या दोन्ही अर्थखात्याला 92 कोटीची तरतूद करावी आणि जलसंपदा विभागाने या योजनेला तात्काळ मंजुरी करून ही योजना कार्यान्वित करावी, हीच या आंदोलनामागची मागणी आहे. धरण आमच्या उशाला आहे पण कोरड घशाला अशी परिस्थिती आमच्या भागाची आहे. आमच्या भागाला आज जवळपास 10 ते 12 गावासाठी ही लिफ्ट इरिगेशन उपसा सिंचन योजना जवळपास आमच्या भागामध्ये 1980 हेक्टर क्षेत्राला 4.92 दलगमी इतका पाणी साठा उपलब्ध आहे, पण त्यावर लिफ्ट इरिगेशन योजना ही कार्यान्वित नसल्यामुळे एवढं 4.92 दलगमी पाण्याचं आमच्या क्षेत्रासाठी तरतूद आहे, पण ती योजना कार्यान्वित नसल्यामुळे ते पाणी नांदेडला नेण्याचा घाट नांदेड येथील राज्यकर्त्यांनी घातलेला आहे. त्यासाठी आम्ही हे आंदोलनाला बसलेलो आहे. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी जय शिवराय किसान संघटनेनं आता सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे अशी माहिती जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेच्या दरम्यान दिली आहे. उसाच्या FRP चा बेस हा 4 वेळा बदलल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रतिटन 1600 रुपयांचं नुकसान झालंय, त्यामुळे मूळ रिकव्हरी बेस हा 8.50% हाच धरावा यासाठी जय शिवराय किसान संघटना आक्रमक झालेली आहे. या याचिकेमध्ये साखरेचा दर द्विस्तरीय करावा, बाजारातील महागाईचा निर्देशांक विचारात घेऊन शेतीमालाचे दर ठरवावेत आणि मूळ रिकव्हरी बेस हा 8.50% करावा, या 3 मागण्या सर्वोच्च न्यायालयातील या याचिकेत करण्यात आलेल्या आहेत. 4 वेळा रिकव्हरी बेस सरकारनं बदलला, तो बदलल्यामुळे टनाला 1600 रुपये नुकसान झालेलं आहे. याशिवाय वाढीव उत्पादन खर्चानुसार शेतमालाचे दर मिळाले पाहिजे आणि खायला साखर 20% लागते ती जीवनावश्यकमध्ये पाहिजे. 100% साखर जीवनावश्यक कशी, कारण 80% साखर उद्योगांना शेतपेयांना जाते, ती जीवनावश्यकमध्ये काढावी आणि साखरेचे दर द्विस्तरीय करावेत. या प्रमुख 3 मागण्या घेऊन माननीय सुप्रीम कोर्ट दिल्लीमध्ये काल याचिका दाखल केलेली आहे. 10/688/2024 आमची याचिका क्रमांक आहे. आणि हा का दाखल केली तर वाढीव उत्पादन खर्चानुसार कुटुंबचरितार्थ खर्चाचा समावेश करून शेतमालाचे दर मिळाले पाहिजेत. आजपर्यंत देशामध्ये कोणीही मागणी केलेली नाही आणि ही मागणी सरकारला सुप्रीम कोर्ट आदेश देऊ शकतं आमचा निकाल लागल्यानंतर, आणि ही हा आदेश संपूर्ण देशाला लागू होणार आहे हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं.
तिकडे संगमनेर तालुक्यातील जांभूत बुद्रुक येथे शेतीच्या पाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाष डोंगरे हे मुळा नदीला पाणी सोडावं यासाठी आमरण उपोषणाला बसलेत. आजचा त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. शासनानं मुळा नदीवर अकोला ते संगमनेर तालुक्यात 15 बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती बघता शासनानं पिंपळगाव खांड धरणातून पाणी सोडावं अशी मागणी केली जाते आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात निषेध व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते सुभाष डोंगरे गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. शासनानं त्यांच्या उपोषणाची दखल घेत पाणी प्रश्नी मार्ग काढावा अशी मागणी पठार भागातील सर्वसामान्य जनता करते आहे. शासनाकडे माझी एकच विनंती आहे, शेवटी सत्ता येते सत्ता जाते, परंतु एकमेकात वाद लावू नका. आज वरच्या लोकांच्या चिठ्ठीवर भरून दिली आम्ही मागणी करतोय, ते उद्या आमच्या विरोधात भरतील, आम्ही त्यांच्या विरोधात जाऊ. आम्हाला तसं करायचं नाही. आम्हाला रिसीट पिंपळगाव खानमध्ये आजही भरपूर पाणी आहे. ते पाणी सहजगत्या खालील 4 किटियर पूर्ण पुणे भरेल एवढं आहे. आम्ही काय अडाणी नाही आहे, परंतु शासनाचा नेमकं कोणाचा दबाव आहे की आम्हाला पाणी देऊ नये आणि का देऊ नये? ज्याच्यात पंचात हिंमत असेल त्यांनी समोर येऊन बोलावं. साखर कारखान्यांमधील वजन काट्यामध्ये होणारी काटामारी रोखण्यासाठी सरकारच्या वतीनं आता प्रयत्न होत आहेत. कोल्हापूरच्या वैद्यमापन शास्त्र विभागाला अद्ययावत तंत्रज्ञान वापरून बनवलेली हायड्रोलिक व्हॅन देण्यात आलेली आहे. मात्र कारखानदारांच्या हितासाठी ही व्हॅन गेल्या 10 वर्षांपासून लपवून ठेवत बोगसरित्या पडताळणी करत प्रमाणपत्र देत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे. तर ही व्हॅन उपयोगामध्ये आणावी नाहीतर शेतकऱ्यांची फसवणूक टाळावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं कोल्हापुरातील वजनकाठे विभाग कार्यालयाच्या समोर हलगी वाजवत जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांसह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या वजनमाप अधिकाऱ्यांनी कारखानदारांच्या हातात हात घातलाय, दलाली केली आणि कारखानदारांच्या हितासाठी हे मशीन 1 किलोमीटर सुद्धा न फिरवता गोकुळ दूध संघामध्ये लावून ठेवलेलं आहे. त्यामुळे आज आम्ही या इथं अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आणि त्या मशीनचं दर्शन आणि त्याचं पूजन करण्यासाठी आलो आहे. आज हे अधिकारी मात्र पळपुटे निघाले, लोकांना प्रश्नाची उत्तरं द्यायला नकोत म्हणून साठी पळून गेलेले. 1 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. इथून पुढच्या काळात आम्ही या अधिकाऱ्यांची पाठ सोडणार नाही. विदर्भातील शेतकरी हा अवकाळीनं अक्षरशः संकटात सापडलेला आहे. पीक काढणीला आला असताना भाव नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे. या संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची लागवड केली, मात्र यातून लागवड खर्चही निघत नसल्यानं शेतकरी सरकारकडे आता आशेनं बघतोय. सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्या थांबता थांबेना एकंदरीत पाहिलं तर खरीप पिकामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हरभरा पीक टाकला, मात्र शेतकऱ्यांना आता हरभरा पीक होताना दिसत नाही. एकंदरीत पाहिलं तर हरभरा काढणीला जिल्ह्यामध्ये वेग जरी आला असेल तरी मात्र उतारा जो आहे तो शेतकऱ्यांना दिसत नाही. एकंदरीत पाहिलं तर मार्केटमध्ये हरभरा पिकाला सुद्धा चांगला भाव नसल्याची ओरड ह्या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे. तर दुसरीकडे एका बॅगला जर 1 क्विंटल हरभरा जर होत असेल तर शेतकऱ्यांना जे आहे ते दिलासादायक नसल्याचंसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र प्रशासनाचं कुठेही याकडे लक्ष नाही किंवा शासनाचं कुठेही लक्ष नाही असे सुद्धा शेतकऱ्याच्या वतीने सांगण्यात येत आहे. खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता शेतकऱ्यांना योग्य भाग मिळतील का किंवा शेतकऱ्यांना उतारा चांगला मिळतील का याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. खान्देशामध्ये रब्बी हंगामात यावर्षी मोठ्या प्रमाणात दादर ज्वारीची लागवड करण्यात आली. या ज्वारीच्या मळणीला वेग आलाय. रब्बी हंगामात ज्वारीसाठी पोषक वातावरण होतं, त्यामुळे एकरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन येत असल्यानं उत्पादनामध्ये देखील मोठी वाढ झालेली आहे. पुढचे काही दिवस बाजार समित्यांमध्ये देखील दादर ज्वारीची आवक वाढण्याची शक्यता आहे. आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी, आपण पाहूया. जळगाव जिल्ह्यासह खान्देशात यंदा मोठ्या प्रमाणात दादर ज्वारीची लागवड करण्यात आली असून खान्देशातील ज्वारीच्या लागवडीचे क्षेत्र यंदा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान पोषक वातावरणामुळे उत्पन्नात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून खान्देशात ज्वारीच्या मळणीला देखील आता वेग आला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात खान्देशातील शेतकऱ्यांनी दादर ज्वारीला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. तर पोषक वातावरणाच्या परिणामामुळे
प्रति एकर 8 ते 10 क्विंटल शेतकऱ्यांना उत्पन्न होत असल्याने मोठा दिलासा हा ज्वारी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मिळाल्याचं पाहायला मिळते आहे. एकंदरीतच पुढील काही दिवसात बाजार समित्यांमध्ये देखील ज्वारीची मोठ्या प्रमाणात आवक वाढण्याची शक्यता असून ज्वारीला 3 ते 4 हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा आता उंचावल्या आहेत. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लोणार तालुक्यामध्ये ठाकरे गटानं आंदोलन केलंय. लोणार तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आलं आणि आपल्या मागण्या देखील शेतकऱ्यांनी मांडलेल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते गोपाल बाचिरे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्याचे पंचनामे करावे आणि इतर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलंय. तिकडे बुलडाण्यामध्ये सिंदखेड राजा ते शेगाव या मार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. हा मार्ग तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या सुपीक जमिनी द्याव्या लागणार आहे, त्यामुळे शेतकरी भूमिहीन होतील म्हणून शेतकरी या मार्गाच्या विरोधात आहे आणि यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची भेट घेत निवेदन देखील सादर केलंय. अमरावतीमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. वर्ष 2006 ते 2013 या कालावधीत 6 जून 2006 GR नुसार सरळ खरेदी पद्धतीनं केलेल्या जमिनीला वाढीव मोबदला द्यावा, तसंच प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. तसंच देवेंद्र फडणवीसांनी 15 जानेवारीला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना गोड बातमी देऊ असं म्हटलेलं होतं, मात्र मार्च महिना येऊन देखील कोणतीच गोड बातमी बळीराजाला दिलेली नाही आहे, त्यामुळे आता बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीनं निषेध व्यक्त केलाय. तसंच या मोर्चाचं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आमरण उपोषणात रूपांतर करण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील सध्या पाहायला मिळतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्याशी चर्चा केली, चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला 15 जानेवारीची तारीख दिली, त्या संदर्भातलं बजेट खऱ्या अर्थानं त्यांनी एक आखलं आणि असंच त्यांनी 15 जानेवारी तारीख निघून गेली. गोड बातमी देण्याचं त्यांच्या तोंडून त्यांचे शब्द आहेत, आमच्याकडे रेकॉर्ड आहेत आणि शिंदे साहेबांचे सुद्धा शब्द आहे की 15 जानेवारीला प्रकल्पग्रस्तांच्या ज्या इत्यंभूत मागण्या आहे त्या संदर्भामध्ये आम्ही चांगली बैठक घेऊन चांगला निर्णय घेऊ आणि तुम्हाला गोड बातमी देऊ. गोड बातमी देण्याचं आश्वासन 3 महिने झाले हवेत फिरलं आणि मग असे फसवे आश्वासनं देत आहे, किती दिवस चालणार आहे तुमचं? शेवटी प्रकल्पग्रस्त हा आता जागृत झालेला आहे. तिकडे बीडच्या गेवराईमध्ये पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून तब्बल 15,000 शेतकरी वंचित राहिले. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 16 फेब्रुवारी रोजी तर महाराष्ट्र सरकारच्या नमो सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण 28 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं. मात्र गेवराई तालुक्यातील जवळपास 15,000 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या दोन्ही योजनांचे हप्ते जमाच झालेले नाहीये आणि यासाठी कृषी कार्यालयामध्ये गर्दी करतायत. तसंच दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झालेला आहे. या संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत विकास माने, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत. विकास, निश्चित शुभम, आपण पाहू शकता की पीएम किसान योजनेचं जे काही लाभार्थी आहेत बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातला हा सर्व प्रकार आहे. जवळपास 15,000 जे शेतकरी आहेत ते या योजनेपासून वंचित राहिल्याचं पाहायला मिळत आहे. मोठा दिलासा जो आहे तो या निधीच्या बाबतीमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना मिळालेला पाहायला मिळतो. परंतु मागील काही दिवसांमध्ये पाहिलं तर बीड जिल्ह्यातील जे काही हे शेतकरी आहेत ते वंचित असल्याचं पाहायला मिळत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण संपर्क केलेला आहे त्यावेळी मात्र जे शेतकरी आहेत वंचित त्यांचं जे आधार लिंक आहे ते झालं नसल्यानं यांचे जे काही सन्मान निधीचे पैसे आहेत ते रखडल्याची माहिती जी आहे ती सध्या कृषी कार्यालयाकडनं देण्यात आलेली आहे. परंतु जे शेतकरी आहेत ते सध्या कृषी विभागाकडे गर्दी करताना देखील पाहायला मिळत आहे. 15,000 शेतकरी जे आहेत ते गेवराई तालुक्यातील हे वंचित आहेत. 16 फेब्रुवारी रोजी तर महाराष्ट्र सरकारच्या नमो सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण झालं होतं, परंतु अजूनही हे दोन्ही हप्ते जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेले नाहीये आणि त्यामुळे शेतकरी कुठेतरी अडचणीत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. कृषी विभागाकडनं आता याच्या बाबतीत जनजागृती करणं देखील तितकंच महत्वाचं बोललं जात आहे. विकास, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.